नमस्कार मंडळी, मी अर्पिता। मनीषाज किचन मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आजच्या रेसिपी मध्ये आपण बघणार आहोत कडाकण्या कशा बनवायच्या। एकदम कडक बघू शकता तुम्ही व्हिडिओ मध्ये। वेळ न घालवता चला रेसिपीला सुरुवात करूया। सगळ्यात आधी एका थाळ्यामध्ये एक वाटी मैदा घ्यायचा आहे। तुम्ही गव्हाचं पीठ देखील घेऊ शकता। 2 टेबलस्पून रवा घ्यायचा आहे, बारीक रवा। 1 टेबलस्पून तेल, चवीनुसार मीठ। तुम्ही ह्या कडकण्या फक्त मीठ किंवा फक्त साखराचा देखील करू शकता। मी दोन्ही थोडं थोडं यूज करत आहे। आणि 1 टेबलस्पून साखर, थोडंसं पाणी घालून विरघळून घ्यायचे आहे। जर तुमच्याकडे पिठी साखर असेल तर तुम्ही 1 टेबलस्पून पिठी साखर देखील घालू शकता। तेल सगळ्या पिठाला लावून घ्यायचं आहे अगोदर, अशा प्रकारे चोळून घ्यायचं आहे। आता थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घ्यायचं आहे। जास्ती पाण्याचा वापर नाही करायचा, आपल्याला हे पीठ घट पाहिजे। बघू शकता थोडं थोडं पाणी घालून पीठ मळायचं आहे। अशा प्रकारे पीठ मळून झालेला आहे, बघू शकता तुम्ही। एकदम मऊ आहे पण घट आहे पीठ, एकदम लुसलुशीत नाही आहे। अशा प्रकारे पीठ मळून घ्यायचं आहे आपल्याला। रवा टाकल्यामुळे कडकण्या कडक होतात। आता छोटासा गोळा घेऊन लाटून घ्यायची आहे गोल पुरी। पातळ, एकदम पातळ पुरी लाटायची आहे, मध्यम साईज नाही लाटायची आहे। थोडंसं लाटण्याला अगोदर तेल लावून घ्यायचं आहे आणि पिठाला देखील, कारण की आपण सुक्या पिठाचा वापर नाही करणार आहोत। अशा प्रकारे पातळ लाटायची आहे। बघू शकता लाटून झालेली आहे, किती पातळ आहे। अशा प्रकारे आपल्याला कडकण्या लाटून घ्यायची आहे आणि फोकच्या साहाय्याने त्याला असे खड्डे पाडून घ्यायचे आहे। बघू शकता म्हणजे फुलली नाही पाहिजे थोडी देखील। अशा प्रकारे कडाकणी रेडी आहे। जर तुम्हाला धाग्यामध्ये घालायची असेल तळल्यानंतर, तर स्पूनच्या मदतीने असा खड्डा पाडून घ्यायचा आहे तळायच्या अगोदरच। अशा प्रकारे आता आपण कंगाई कशी बनवायची ती बघणार आहोत। अगोदर एक पुरी लाटून घ्यायची आहे गोल। सुरी घ्यायची आहे आणि एका पुरीचे दोन भाग करायचे आहे। अशा प्रकारे म्हणजे इथं दोन कंगाई बनतात आपल्या। आणि अशा लाईन मारून घ्यायची आहे, पूर्ण थोडंसं आणि मागणं थोडंसं सोडायचं आहे आणि मधोमध अशा लाईनी मारून घ्यायच्या आहे। व्हिडिओमध्ये दाखवलं त्याप्रमाणे अशा प्रकारे आपला कंगवा रेडी आहे, बघू शकता। सुंदर झालेला आहे। आता आपण वेणी कशी बनवायची ती बघणार आहोत। एक पिठाचा गोळा घेऊन अशा प्रकारे करायचा आहे, बघू शकता माझा हात।
बघू शकता तुम्ही। अशा प्रकारे तीन करायचे आहे आपल्याला, तीन झालेले आहे। आता वेणी कशी करायची बघूया। वरन तीन ही जॉईन करून घ्यायचे आहे अशा प्रकारे। आता आपण जशी वेणी घालतो तसे करायचे आहे। बघू शकता वेणी तयार आहे। आता जी खालची बाजू आहे त्याला फोकच्या साहाय्याने शेप देऊन घ्यायचे आहे। अशा लाईन मारायचे आहे तीन तीन। बघू शकता आपली वेणी एकदम सुंदर अशी तयार आहे। आता आपण जोडवी करून घेणार आहोत, त्यासाठी छोटासा पिठाचा गोळा घेऊन अशा प्रकारे करायचं आहे। व्हिडिओमध्ये दिसतंय त्याप्रकारे। आणि जॉईन करायचं आहे दोन्ही साईड एकमेकांना। अशा प्रकारे आपली जोडवी तयार आहे, चार करून घ्यायचे आहे। आता आपण पैंजण करणार आहोत, त्यासाठी एक छोटा गोळा घ्यायचा आहे पिठाचा आणि अशा प्रकारे करायचा आहे। आता तेल लाटून घ्यायचं आहे थोडंसं, जास्ती नाही, हलक्या हाताने। फोकचा यूज करून अशा प्रकारे डिझाईन काढायची आहे लाईन लाईनची। आपली पैंजण रेडी आहे, बघू शकता तुम्ही सुंदर अशी। आता आपण तळून घेऊया। तेल गरम करायला अगोदरच ठेवलं होतं, अशा प्रकारे आजच सोडायचं आहे। मीडियम टू हाय फ्लेमवर फ्राय करून घ्यायचं आहे। बघू शकता आपली कडाकणी तयार आहे, कलर देखील सुंदर आलेला आहे। आता आपण कंगवा तळणार आहोत, आजच सोडायचा आहे अशा प्रकारे दोन्ही हाताने, म्हणजे त्याचा शेप चेंज नाही होणार। बघू शकता आपला कंगवा तयार आहे, सुंदर असा कलर देखील आलेला आहे। अशा प्रकारे सगळं तळून घ्यायचं आहे। आता त्यामध्ये पैंजण तळून घ्यायची आहे, ती देखील आजच सोडायची आहे। दोन्ही कंगवे तळून झालेले आहे।
पैंजण पण तळून झालेली आहे, बघू शकता तुम्ही। आता काढून घेऊया। आता त्यामध्ये वेणी घालायची आहे। मीडियम फ्लेमवर फ्राई करून घ्यायचं आहे। आता त्यामध्ये जोडव्या देखील फ्राई करायला टाकायच्या आहे। आपली वेणी फ्राई करून झालेली आहे, आता काढून घ्यायची आहे। जोडव्या देखील फ्राई करून झालेल्या आहे, बघू शकता तुम्ही। काढून घेऊया। अशा प्रकारे सगळं फ्राई करून झालेलं आहे, बघू शकता तुम्ही। आता एक तुम्हाला तोडून दाखवते, म्हणजे तुम्हाला कळेलच किती कडक झालं आहे। ह्या नवरात्रीला तुम्ही देखील करून बघा, आणि तुमचं कसं झालं आहे कमेंट बॉक्समध्ये सांगा। रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा, कमेंट करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका। पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा। बाय, थँक्यू।